हॅलो स्टुडंट्स आपण इंटिग्रेशनवरचे प्रिवियस इयर एक्झाम्पल बघत होतो आता हा क्वेश्चन बघा एआय ट्रिपली टू थाउजंड फोरला पडलेला आहे काय दिलं बघा इंटिग्रेशन डी एक्स बाय कॉसेक्स मायनस साईन एक्स एक्स बाय एक्स मायनस साईन एक्स हे दिलेलं आहे आणि याची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे तर हे बघा क्वेश्चन कसं आहे की ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट रिक्वायर्ड आहे का जर तर ह्याच्यासाठी काय करू शकतो आपण की ह्याला रूट न मल्टिप्लाइड आणि डिवाइड जर केलं आपण तर आपल्याला इथं काय मिळतंय या ठिकाणी बघा की डी एक्स डिवायडेड बायला आय आपण कन्सिडर केलं की वन बाय रूट टू इन टू कॉस एक्स मायनस वन बाय रूट टू साईन एक्स हा काय केला आपण डिवाइड केला आणि इकडं काय का केलं आपण मल्टीप्लाइड करून घेतलं वन बाय रूट टू ओके काय केलं ह्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड केलं रूट टू वन बाय रूट न म्हणजे रूट टूनं मल्टिप्लाइड केलं आणि डिवाइड करून घेतलं तर हा कुठला फॉर्मॅट बनला बघा आपल्याकडं वन बाय रूट टू ॲज इट इज इंटिग्रेशन डी एक्स अपॉन वन बाय रूट टू हे जे आहे आणि इथं एक्स आहे मायनस वन बाय रूट टू आहे इथं साईन एक्स आहे तर याच्यासाठी आपण काय बनवू शकतोय याला आपण कॉस म्हणू शकतोय आणि हा आपल्याकडे साईन म्हणू शकतोय कोणता कॉस आणि कोणता साईन कॉस पाय बाय फोर आणि हा साईन पाय बाय फोर तर हा फॉर्मॅट कसा बनला आपल्याकडं कॉस एक्स कॉस पाय बाय फोर मायनस साईन एक्स साईन पाय बाय फोर ओके ह्याच्यासाठी साईन पाय बाय फोर ह्याच्यासाठी कॉस पाय बाय फोर आणि हा फॉर्मॅट कसा झाला आपल्याकडं कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी झाला देअर फोर फॉर दॅट वी शुड राईट हा फॉर्म्युला कशाचा आहे कॉस ए प्लस बी वाला फॉर्म्युला आहे राईट वन बाय कॉस असेल तर आपण याच्यासाठी काय लिहू शकतोय सेक लिहता येईल आपल्याला सेक ऑफ एक्स प्लस पाय बाय फोर डी एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ सेक इंटिग्रेशन ऑफ सेक आपण काय लिहिता येईल वन बाय रूट टू लॉग ऑफ आता दोन डिफरंट फॉर्म्युले आहेत आपल्याकडे सेकेक्स इंटिग्रेशन करताना काय करतो आपण लॉग ऑफ सेकएक्स प्लस टॅन एक्स लिहितोय अल्सो आपण काय लिहू शकतोय लॉग ऑफ टॅन एक्स बाय टू प्लस वाय बाय फोर प्लस सी फॉर्म्युला काय आहे सेकेक्स इंटिग्रेशन केलं तर एक आहे सेक एक्स लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे लॉग ऑफ टॅन एक्स बाय टू हा टोटल एक्स आहे प्लस फाय बाय फोर आहे आता हा काय यूज केला आपण तर ऑप्शन जे आपल्याला दिलेलं होतं मी इथं ऑप्शन लायला नाहीत बिकॉज ऑफ इथं काय जागेचं थोडंसं शॉर्टेज आहे दॅट्स वाय मी ऑप्शन नाही तर ऑप्शननुसार काय गरजेचं आहे आपल्याकडं की हा आन्सर दिलेला आहे तो ह्याच फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे सेक आणि टॅनमध्ये द्यायला नाही ठीक आहे तर ही आपण ॲडजस्टमेंट करून घेतली तर ह्याच्यामध्ये बघा की एक्स प्लस पाय बाय फोर डिवायडेड बाय टू आहे तर याच्यासाठी आपण काय करू शकतो आहे वन बाय रूट टू लॉग ऑफ टॅन ऑफ हे जर डिवाईड केलं तर काय झालं आपल्याकडं एक्स बाय टू प्लस पाय बाय फोर प्लस सॉरी पाय बाय एट इथं होईल आणि इथं पाय बाय फोर येईल प्लस सी झाले डिवायडेड बाय इंटू हे झालं वन बाय रूट टू त्याच्यानंतर बघा लॉग आहे आपल्याकडे ॲज इट इज टॅन ऑफ एक्स बाय टू ॲज इट इज प्लस पाय बाय एट प्लस पाय बाय फोर ह्याची जर आपण सम केली पाय बाय एट प्लस पाय बाय फोर केलं तर आपल्याला किती मिळत आहे इथं आपण फक्त टू न मल्टीप्लाय केलं तर थ्री पाय बाय एट मिळाले बरोबर प्लस सिक्स इथं काय करायला पाहिजे टू न मल्टीप्लाय केलं इथं आणि इथं केले तर इथं किती झालं हे एड झालं हे एड झालं टू फाय प्लस वन किती झाले थ्री झाले ओके अंडरस्टँड नेक्स्ट क्वेश्चन बघा इंटिग्रेशन डी एक्स डिवायडेड बाय कॉसेक्स प्लस रूट थ्री सायन एक्स असा आहे हा आपण ट्रिपल ई टू थाउजंड सेवनला पडलेला क्वेश्चन आहे तर हा पण बघा सेम टाईपचा क्वेश्चन आहे जो आता बघितलेला त्याच टाईपचा आहे की आपण काय दिलं आहे एक्स प्लस रूट थ्री सायन एक्स आहे ह्याच्यामध्ये आपण जर ॲडजस्टमेंट केली हा रूट थ्री आहे तर ह्याला आपण काय लिहू शकतो आहे की याला आपण डिवाइड आणि मल्टिप्लाईड जर टू केलं मल्टिप्लाईड बाय टू अँड डिवायड बाय टू केलं इथं बघा एक्स आहे त्याला डिवायडेड बाय टू केलं इथं रूट थ्री आहे ह्याला डिवायडेड बाय टू केलं हे साईन एक्स झालं ठीक आहे मल्टिप्लायड अँड डिवायडेड बाय टू तर हा कोणता फॉर्मॅट झाला वन बाय टू आणि रूट थ्री बाय टू ह्याच्यासाठी काय लिहू शकतो आहे पण वन बाय टू म्हणजे कॉस लिहू शकतो इथं आणि रूट थ्री बाय टू म्हणजे पण आपण काय लिहू शकतो साईन लिहू शकतो आहे तर वन बाय टू इंटिग्रेशन डी एक्स अपॉन ह्याच्यासाठी काय लिहिता येईल आपल्याला कॉस ऑफ एक्स हा फर्स्ट आहे तसा आणि वन बाय टूसाठी कॉस पाय बाय थ्री लिहिलं आपण कॉस पाय बाय थ्री राईट right? प्लस साईन एक्स आहे तसंच आणि रूट थ्री बाय टूसाठी आपण काय लिहू शकतो आहे साईन पाय बाय थ्री लिहिला ओके तर नेक्स्ट वन बाय टू इंटिग्रेशन डी एक्स अपॉन कॉस एक्स कॉस पाय बाय थ्री असं आहे जे कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी आहे तर याच्यासाठी आपण काय करू शकतो आहे साय कॉस ऑफ एक्स प्लस आहे दॅट्स वाय तर आपण काय लिहिणार मायनस लिहिणार बरोबर मायनस असेल तर प्लस लिहितो आणि प्लस असेल तर काय लिहितो आपण मायनस लिहिणार आहे ते वन बाय टू इंटिग्रेशन वन बाय कॉस आहे तर ह्याच्यासाठी सेक ऑफ एक्स मायनस फाय बाय थ्री झाले डी एक्स अँड वीनो द सेम फॉर्म्युला सेम फॉर्म्युला इथं यूज केला तर वन बाय टू लॉग ऑफ मॉड ऑफ टॅन एक्स बाय टू प्लस पाय बाय फोर प्लस सी 1 by वन बाय टू लॉग ऑफ ह्याच्यामध्ये डिवाइड केलं तर आपण काय मिळवू शकतो टॅन एक्स बाय टू मायनस पाय बाय सिक्स मिळाले पाय बाय थ्री इंटू टू झालं थ्री इंटू टू सिक्स झाले आपल्याकडं प्लस पाय बाय फोर इझी येतं पाय बाय सिक्स प्लस पाय बाय फोर हा मायनस आहे आणि हा प्लस आहे म्हणजे पंचेचाळीसमधून काय केले तीस वाजा झाले तर आपल्याला किती राहतात पंधरा राहतील तर ते कसे लिहू शकते बघा एक्स बाय टू ह्यांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला कुठं जायला पाहिजे ट्वेल्वला जायला पाहिजे ठीक आहे म्हणजे काय केलं आपण इथं थ्रीनं मल्टिप्लाय केलं इथं थ्रीनं केलं ह्याला टूनं केलं आणि ह्याला टूनं केलं थ्री पाय मायनस टू पाय म्हणजे किती झाले आपल्याकडं पाय आले पाय बाय ट्वेल्व प्लस फाय बाय ट्वेल आला प्लस सी आला राईट दॅट्स द आन्सर नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला म्हटलेला आहे की इंटिग्रेशन इंटिग्रेशन ऑफ फायव टॅन एक्स डिवायडेड बाय टॅन एक्स मायनस टू डी एक्स हे इंटिग्रेशन आपल्याला करायचं आहे हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे बघा इंटिग्रेशन आपल्याला करायचं आहे हा ए ट्रिपली टू थाउजंड ट्वेल्वला पडलेला क्वेश्चन आहे रिसेंटमधलंच आहे काय त्याचा आन्सर आपल्याला दिलेला आहे ए एल एन ऑफ सायन एक्स मायनस टू कॉसेक्स काय म्हटलंय एलेन ऑफ म्हणजे लॉग ऑफ सायन एक्स मायनस टू कॉसेक्स असं दिलेलं आहे प्लस के के हा इथं कॉन्स्टंट असेल देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए यू वॉन्ट टू फाईंड द व्हॅल्यू ऑफ ए एची व्हॅल्यू आपल्याला फाईन करायची आहे आता हा जो टर्म दिलेला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ॲडजस्टमेंट गरजेचं आहे आय इज इक्वल टू to... तर टॅन एक्स म्हणजे काय लिहू शकतो आपण साईन अपॉन कॉस लिहिले तर साईन एक्स अपॉन कॉस एक्स डिवायडेड बाय ह्याच्या ठिकाणी पण सायन एक्स अपॉन कॉस एक्स लिहिले मायनस टू काय केलं आपण साइनएक्स अपॉन कॉसेक्स आणि ह्याच्यासाठी सायन एक्स अपॉन कॉसेक्स काय केलं आपण मग नंतर नेक्स्ट की ह्याला कॉसेक्सनं मल्टिप्लाय करूया कॉसेक्सनं जर मल्टिप्लाय केले तर आपल्याला काय मिळेल धि इक्वल टू फाईव्ह साईन एक्स मिळाले कॉसेक्स कट झाले इथं सायन एक्स आले आणि ह्या ठिकाणी टू कॉसेक्स आले एक्स बरोबर होलला कॉस एक्सने मल्टिप्लाय केले कॉस कट झाले या ठिकाणी फक्त कॉस एक्स्ट्रा चाला आता बघा की हे फायू साईन एक्स आहे आणि साईन एक्स मायनस टू साईन एक्स टू कॉस एक्स आहे ह्याचं आपल्याला थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं आहे काय करावं लागेल ॲडजस्टमेंट करावं लागेल ते कशा प्रकारे करू शकतोय बघा आपण तर हा जो टर्म आहे आपल्याकडे ॲडजस्टमेंट करा करायला डेरिवेटिवची टर्म होती बघा की नुमरेटर इज इक्वल टू काय करत होतो डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला ॲडजस्ट करतो त्याच वेमध्ये थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे तर याच्यासाठी स्पेशल टाईपची ऍडजस्टमेंट जर आपण केली तर हा फायव साईन एक्स सा आहे तर ह्याच्यामध्ये सेम आपण काय केलं की साईनएक्स मायनस टू कॉस एक्स लिहिलं ठीक आहे सेममध्ये गेलो आपण प्लस टू टाइम्स टू टाइम्स मैनस कॉसेक् डिवाइडेड बाय साइन एक्स मैनस टू कॉसेक्स डीएक्स नॉर्मली फक्त अपन इतना एडजस्टमेंट के लिए भी तो बैन एक्स है टू ना इत तो, मल्टीप्लाइड के फोर फोर साईन प्लस वन साईन फाईव्ह साईन झाले मायनस टू कॉसेक्स आणि इथं टू न मल्टिप्लाय केलं तर टू झाले इथं ते ॲडजस्ट बॅलन्स झालं ठीक आहे आता हे काय करूया आपण थोडंसं स्पीड करूया सेपरेट सेपरेट जर आपण याला केला तर आपल्याला काय मिळते बघा इंटिग्रेशन सेपरेट केल्यानंतर आफ्टर द सेपरेशन ह्याचं सेपरेट केलं के के तर इथं फक्त वन राहील कारण बिकॉज ऑफ बोथ द टर्म आपण काय केलेले आहेत सेम ॲडजस्ट केलेले आहेत तर इथं वन डी एक्स प्लस टू ह्यातला टू आहे तो टू बाहेर घेतला आपण इंटिग्रेशन एक्स प्लस टू साईन एक्स डिवायडेड बाय साईन एक्स मायनस टू एक्स डी एक्स हा टम आहे आपल्याकडं बरोबर ह्याचं डिवाइड केल्यानंतर हे वन आलं आणि हे इकडं आलं तर या ठिकाणी बघा हा जो आहे याचा आन्सर एक्स आला वनचं इंटिग्रेशन एक्स आणि या ठिकाणी बघितलं आपण तर साईन्सचा डायरेटिव्ह कॉस येत आहे आणि कॉसचं डायरेटी किती येत आहे आपल्याकडं मायनस साईन येत आहे बरोबर आणि मायनस मायनस काय होतं प्लस होतं आपल्याकडं राईट ह्याचं डेरेव्हिटिव काय बनत आहे मायनस साईन झाले मायनस मायनस प्लस येत आहे म्हणजे टू साईन एक्स बनले आणि सायन्सचा डायरेटिव्ह कॉस आलं त्याट मीन्स काय झालं बघा आपल्याकडं फॉर्मॅट कुठला आला एफ डॅश एक्स डिवायडेड बाय एफ एक्स आहे आणि जर असं असेल तर ह्याच्यासाठी काय लिहितो आहे आपण लॉग ऑफ एफ एक्स लिहितो आहे दॅट मीन्स एलेन ऑफ एफेक्स किती आहे आपल्याकडे सायन एक्स मायनस टू कॉसेक्स आहे प्लस सी आता बाकीचं आपल्याला काय आहे याच्याशी ह्याच्याशी देणं घेणं नाही आपल्याला काय करायचं का आहे एलेनचा कइफिसंट किती आहे तो फाइंड करायचा एलेनचा कैफिसंट ए म्हटलंय आणि आपल्याला ए फाइंड करायचा आहे तर ए किती सापडला आपल्याला हा टू आहे झालं दर फोर ए इज इक्वल टू टू राईट नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा जय मेन्सला पडलेला आहे टू थाउजंड फोर्टीनला क्वेश्चन काय म्हणतोय बघा इंटिग्रेशन वन प्लस एक्स मायनस वन बाय एक्स इ रस्ट टू एक्स प्लस वन बाय एक्स डी एक्स हा आहे आणि याचा आपल्याला आन्सर काढायचा आहे तर याच्यासाठी बघा काय करू शकतोय थोडंसं आपण मल्टिप्लिकेशन जर केलं हे टर्म इक्वेट केलं एक केलं आणि हे टर्म वेगळं केलं तर काय मिळते बघा ई रेस टू एक्स प्लस वन बाय एक्स हे वनला मल्टिप्लाय केलं तर प्लस एक्स मायनस वन बाय एक्स ई रेस टू एक्स प्लस वन बाय एक्स डी एक्स काय केलं आपण या टर्मला ई रेस टू एक्स प्लस वन बाय एक्सनं मल्टिप्लाईड केले प्लस ह्या आहे तसं ब्रॅकेट लिहिला आणि इकडे आपण कंटिन्यू केलं ठीक आहे असं इंटिग्रेशन स्पीड करू आपण इ रस टू एक्स प्लस वन बाय एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ह्याच्यामधून जर आपण एक्स कॉमन घेतला तर आपल्याला काय मिळतंय एक्स ह्या ठिकाणी वन शिल्लक राहिला ह्यातनं एक्स घेतलं आपण डिवाइडला होता न्युमरेटरमध्ये नव्हता डॅट्स वाय इथं काय म्हणतंय वन बाय एक्स स्क्वेअर बनला ई रस टू एक्स प्लस वन बाय एक्स डी एक्स हे असं झालं राईट इंटिग्रेशन इरस टू एक्स प्लस वन बाय डी एक्स प्लस आता या ठिकाणी जर बघितलं आपण हे जे इंटिग्रेशन आहे ह्याच्यामध्ये थोडंसं बघा याला आपण यू म्हटलं आणि ह्या टोटल टर्मला व्ही म्हटलं याला यू म्हटलं आणि टोटल टर्मला व्ही म्हटलं तर आपण इंटिग्रेशनची मेथड कशी आहे बघा मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स जर असेल तर काय करतोय फर्स्ट फंक्शन आहे इट इज सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन मायनस काय करतोय आपण डेरेव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म ह्याचा डेरेव्हेटिव्ह एक्सचा डेरेटिव्ह किती आला आपल्याकडं वन येतंय ठीक आहे वन झाला इंटू इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म वन मायनस वन बाय एक्स स्क्वेअर रेस टू एक्स प्लस वन बाय एक्स डी एक्स राईट right? आणि हा होल साठी डीएक्स आहे नेक्स्ट हे जे इंटिग्रेशन इ रेस टू एक्स प्लस वन बाय एक्स आहे तसंच डी एक्स प्लस एक्स आहे तसंच आता या ठिकाणी ह्याचं इंटिग्रेशन काय येते बघा जर आपण एक्स प्लस वन बाय एक्स ला टी कन्सिडर केलं इफ यू कन्सिडर एक्स प्लस वन बाय एक्स इज इक्वल टू टी तर ह्याचं डेरेव्हेटिव्ह किती येत याचा डायरेक्टि वन झाला आणि याचं किती आला वन बाय एक्स साईड मायनस वन बाय एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी झाला बरोबर म्हणजे हे फंक्शन बघा हे आणि हे मिळून डी टी बनलं म्हणजे काय झालं ई रेस टू टीचं इंटिग्रेशन काय येतं ई रेस टू टी फक्त म्हटलं आपण आता फॉर एक्झाम्पल इथं लिहू इंटिग्रेशन डायरेक्टली करतो मी याचं कारण इथं वेळ घालायला नको आपल्याला त्याचं काय झालं हे टोटल एक फंक्शन होतं आहे म्हणजे जर ह्याचं जर हे केलं आपण ई टू टी डी टी आपल्याला असं फंक्शन मिळालं आणि डी टी म्हटलं आणि हा जो आहे त्याला ई टू टी झाला राईट आणि टी म्हणजे किती एक्स प्लस वन बाय ते रिसबस्टिट्यूट इथं केलं तर ई टू एक्स प्लस वन बाय झालं अगेन सेम ह्याचं इंटिग्रेशन किती झालं कारण ही आणि ही टर्म सेम आहे एवढ्या टर्मचं इंटिग्रेशन मायनस ऑफ इंटिग्रेशन एक्स ए रेस टू सॉरी एक्स येणार नाही तर एरेस टू एक्स प्लस वन बाय एक्स डी एक्स कारण ह्या ठिकाणी एवढ्याचं इंटिग्रेशन आपण काढलं आहे ए रेस टू एक्स प्लस वन बाय एक्स काढलेलं आहे आणि इथं वन मल्टिप्लायड आहे ठीक आहे हे एवढं मिळालं प्लस आपण इथं सी म्हणूया हे समजलं ना तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही वाली टर्म आणि ही वाली टर्म बोथ आर सॉरी एवढी सेम आहे ह्या दोन टर्म सेम आहेत खरं एका ठिकाणी प्लस आहे आणि एका ठिकाणी काय आपल्याकडे मायनस आहे त्याच्यामुळे काय होईल ते एकमेकाला कॅन्सल होतील तर काय शिल्लक राहील एक्स ए एस टू एक्स प्लस वन बाय एक्स प्लस सी दॅट्स द आन्सर हे काय झालं त्याचा आन्सर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फिफ इंटिग्रेशन डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर एक्स रेस टू फोर प्लस वन थ्री बाय फोर आता ह्या ज्या आता प्रिव्हियस एक्झाम म्हणजे एक्झाम झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये हा जो पॅटर्न आहे हा जरासा रिपीटेड बघ बघायला मिळतो म्हणजे प्रत्येक एक्झाम मध्ये कुठंतरी आहे आपल्याला तर रिसेंटमध्ये झाले पंधरा नंतर ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतोय ते क्वेश्चन आपण नंतर बघणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये तर अशा टाईपचे एक्झाम्पल कुठल्या ना कुठल्या तरी एक्झाममध्ये मिळतात आपल्याला जे एच्या ठीक आहे कुठल्या तरी एका पेपरला असतंय हंड्रेड पर्सेंट त्या टाईपचा क्वेश्चन आहे आपल्याकडं तर ह्याच्यामध्ये बघा प्रेफर्ड आपल्याला ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करायची आहे तर काय करता येईल हे वन डिवायडेड बाय हे डी एक्स मी बाहेर घेतलं असं जर असेल तर त्याच्यामधनं काय करायचं अल्वेज जो काही हायेस्ट पॉवर असेल तो हायेस्ट पॉवर आपण कॉ बाहेर घ्यायचा तर एक्स स्क्वेअर ह्यातनं जर हायस्ट पॉवर म्हणजे एक्स रेस टू फोर जर कॉमन घेतला बघा इथं एक्स रेस टू फोर घेतलं तर काय झालं इथं वन प्लस वन बाय एक्स रेस टू फोर आणि इथं थ्री बाय फोर झाला ठीक आहे थ्री बाय फोर ह्याच्यावरती अप्लिकेबल आहे आणि ह्यात न घेतलं आपण तर इथं वन राहिला आणि इथं नव्हता दॅट्स वाय वन बाय एक्स रेस टू फोर आले आपल्याकडं तर थ्री बाय फोर ह्याच्यावरती अप्लाय केला तर एक्स रेस टू एक्स रेस टू फोर रेस टू थ्री बाय फोर जर आपण केलं तर फोर फोर कॅन्सल झालं आहे आणि एक्स क्यूब येत आहे आणि एक्स क्यूब आणि इथं एक्स स्क्वेअर आहे काय झालं इथं एक्स क्युअर आहे आणि याच्यामधनं आलेलं एक्स क्यूब आलं तर किती झाले टोटल इथे फाईव्ह येतात म्हणजे इंटिग्रेशन इथं काय मिळेल बघा आपल्याकडं वन डिवायडेड बाय एक्स रेस टू फायव्ह इथं काय शिल्लक राहिलं वन प्लस वन बाय एक्स रेस टू फोर थ्री बाय फोर डी एक्स हे असं मिळालं आपल्याला बरोबर देन नेक्स्ट बघा ह्याच्यासाठी फर्दर आपल्याला काय करता येईल ह्याच्यासाठी थोडंसं सबस्टिट्युशन करावं लागेल तर वन प्लस वन बाय एक्स रेस टू फोर ह्याच्यासाठी आपण टी रेस टू फोर कन्सिडर केलं बिकॉज ऑफ इथं डिवायडेड बाय फोर आहे म्हणजे थ्री बाय फोर आहे म्हणजे फोर्थ रूट आहे ते व्हॅनिश होण्यासाठी आपण काय केलं टी रेस टू फोर कन्सिडर केलं राईट हे जर घेतलं तर ह्याचं डेरेव्हेटिव्ह बघा किती बनत आहे वनचं डेरेवेटिव्ह झिरो बनलं वन बाय एक्स रॅस टू फोरचं डेरेव्हेटिव्ह किती येत आहे मायनस फोर इंटू एक्स रेस टू फाय डी एक्स इज इक्वल टू फोर टी रेस टू थ्री डी टी हे असं बनलं आपल्याकडं बरोबर आहे का बघा की वन बाय एक्स रेस टू फोर आहे डिवाइडला असेल तर आहे ती पॉवर इन्क्रीज होते आहे हा जो आहे पॉवर इथं आला मायनस झाला ठीक आहे आणि टी रेस टू फोर आहे फोरवरती आला इथं टी क्यूब झालंय तर हे आपण ह्या ठिकाणी ॲडजस्टमेंट जर रिराईट केली तरी आपल्याला इक्वेशन कसं बनतंय बघा इथं दे फॉर दिस इंटिग्रेशन कॅन बी रिटर्न आज इंटिग्रेशन आता इथं बघा वन बाय एक्स रेस्टू फायव्ह वन बाय एक्स रेस्टू फाय इथं फोरला फोर आपण कट केले आणि मायनस आपण त्या साईडला ट्रान्सफर केलं तर इकडे मायनस झालं तर वन बाय एक्स रेस्ट टू फायव्ह डी एक्स वन बाय एक्स रेस्टू फायव्ह डी एक्स आहे त्याच्यासाठी आपण काय लिहू शकतो मायनस टी क्यूब लिहिता येईल आपल्याला मायनस टी क्यूब डिवायडेड बाय हा जो टर्म आहे ह्याच्यासाठी आपण काय म्हटलं टी रेस टू फोर म्हटलंय तर टी रेस टू फोर रेस टू थ्री बाय फोर डी टी राईट एअर फोर आय इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशनच्या बाहेर मी मायनस घेतो तर इथे क्यूब झाले हे फोर फोर कॅन्सल होईल तर तिथं पण काय येते आपल्याकडं क्यूब मिळतंय आणि टी क्यूब टी क्यूब काय झालं एकमेकाला कॅन्सल झालंय तर आपल्याला वन मिळालं वन डी टी आणि वनचं इंटिग्रेशन किती आलं आपल्याकडे टी आला बट टी ओरिजिनल आपण काय घेऊ शकतो आहे टी किती आपल्याकडं ह्याच्यावरनं जर टी काढायचं झाला तर ह्याचं काय करायला पाहिजे फोर्थ रूट घ्यायला पाहिजे म्हणजे वन प्लस एक्स बाय फोर एक्स वन डिवायडेड बाय एक्स रेस्ट, रेस्ट फोर रेस्ट वन बाय फोर इज इक्वल टू टी आहे रिराईट करूया आपण टीची व्हॅल्यू Minus of 1 plus x 1 divided by x raised to 4 raised to 1 by 4 plus c plus c are the answer. Understand? Thank you.